गुड मॉर्निंग. आज आपलं फायनल अकाउंटचं लेक्चर नंबर 6 आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुकमधला क्वेश्चन नंबर 3 जो पेज नंबर 29 वरती दिलेला आहे तो आज कम्प्लीट करणार आहे. ठीक आहे, तर चार स्टेपमध्ये आपण क्वेश्चनचं सोल्युशन करणार आहे. क्वेश्चन रीड करून घ्यायचं आहे फर्स्ट स्टेपमध्ये, सेकंड आपल्याला संपूर्ण जे इफेक्ट असेल ते ट्रान्सफर करून घ्यायचे, त्यानंतर थर्ड स्टेपमध्ये आपण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करणार आहे आणि फोर्थ स्टेपमध्ये जो रिमेनिंग प्रॉब्लेम असणार आहे तो आपण ट्रान्सफर करणार आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन रीड आणि त्याचे इफेक्ट हे तुम्ही सर्वांनी ओरली करून घ्यायचे, आपण डायरेक्ट ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तर बुकमध्ये पेज नंबर 29 वरती क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आज आपण करत आहे. ठीक आहे, तर फर्स्ट ऍडजस्टमेंट यामध्ये आपल्याला गिव्हन आहे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट रुपीज 88,000, ब्रॅकेटमध्ये सांगताय कॉस्ट प्राइस, अँड 90,000 ब्रॅकेटमध्ये आहे मार्केट प्राइस. तर कॉस्ट प्राइस आहे त्याची 88,000 आणि मार्केट प्राइस आहे 90,000. क्लोजिंग स्टॉकचे सगळ्यात पहिले तुम्हाला दोन इफेक्ट माहित पाहिजे. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट कोणते होता? फर्स्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला हा फर्स्ट इफेक्ट असेल आणि सेकंड इफेक्ट असेट साइडला. या आहे क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. पण आता तुमच्या समोर दोन दोन व्हॅल्यू आहेत, त्या दोन्ही व्हॅल्यू पैकी कोणत्या व्हॅल्यूचे इफेक्ट करायचे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल. ठीक आहे, तर बघा बाळांनो, यामध्ये जी व्हॅल्यू छोटी असेल त्या व्हॅल्यूचे आपल्याला दोन इफेक्ट करावे लागतात. तर 88,000 90,000 पेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला क्लोजिंग स्टॉकच्या व्हॅल्यूच्या ठिकाणी 88,000 ही व्हॅल्यू घ्यावा लागेल. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवायचे का जी व्हॅल्यू लहान असेल त्या व्हॅल्यूचे इफेक्ट होता. ठीक आहे, तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला अकाउंट सांगतो आपण कोणते अकाउंट प्रिपेअर केलेले. हे जे आहे हे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंबाईन बनवलेलं आहे. इथे आपलं एक कॅपिटल अकाउंट आहे आणि ही आहे बॅलन्स शीट. ठीक आहे, मी इथे अशी एक लाईन मारून घेतो म्हणजे आपल्याला सोल्युशन करताना लक्षात राहील का हे वरती जे आहे हे आहे ट्रेडिंग अकाउंट आणि खाली जे आहे ते आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, तर बघा क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. सगळ्यात पहिले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू कोणती घेणार जी लहान आहे ती 88,000 हा फर्स्ट इफेक्ट, आणि सेकंड इफेक्ट असेट साइडला क्लोजिंग स्टॉक रुपीज 88,000. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे, रुचा अँड जुली विथड्रॉन फ्रॉम बिझनेस रुपीज 3,000 अँड रुपीज 2,000 रिस्पेक्टिवली फॉर देअर पर्सनल यूज. बाळांनो प्रिंट मध्ये मिस्टेक आहे, इथे बुक मध्ये आपल्याला एक छोटीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. यामध्ये गुड्स वर्ड जो आहे तो राहिलेला आहे, तर लक्षात ठेवायचंय जे रुचा आणि जुली आहे यांनी बिझनेस मधून गुड्स घेतलेले आहे जी की आपली ड्रॉविंग आहे, आणि ड्रॉविंगचे दोन इफेक्ट होता, फर्स्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. बाय ड्रॉविंग किंवा आपण असं लिहू शकतो गुड्स टेकन बाय रुचा 3,000 अँड जुली 2,000, याचा सेकंड इफेक्ट जाईल कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. टू ड्रॉइंग्स रुचाच्या कॉलम मध्ये 3,000 अँड जुलीच्या कॉलम मध्ये 2,000. ओके, देन डेप्रिसिएट मोटर व्हॅन बाय 5% अँड प्लांट अँड मशिनरी बाय 7%. ठीक आहे, तर ऍडजस्टमेंट आहे आपली सगळ्यात पहिली मोटर व्हॅन वरती. तर मोटर व्हॅनची व्हॅल्यू आपण असेट साइडला घेऊन टाकू. मोटर व्हॅन, मोटर व्हॅनची व्हॅल्यू बघा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गिवन आहे 40,000, 40,000, 40,000 लेस करा डेप्रिशिएशन 5%, किती येणार 2,000. ओके, 2,000 लेस करा, रिमेनिंग बॅलन्स जो येणार आहे 38,000 तो आपण आउटरला काढणार आहे, आणि 2,000 सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेप्रिशिएशन ऑन मोटर व्हॅन 2,000. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे डेप्रिशिएशनची असेट प्लांट अँड मशिनरी बाय 7%. तर प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू घेऊन टाकू आपण, प्लांट अँड मशिनरी 13,800, आणि यावरती लेस करायचं आहे डेप्रिशिएशन 7%. डेप्रिशिएशन 7% येणार आहे 966. ठीक आहे, आपण एकदा कॅल्क्युलेट करून बघून घेऊ, 966. ओके, आणि जो रिमेनिंग बॅलन्स असेल 12,834 तो येणार आहे बाहेर. आणि आता 966 सेकंड इफेक्ट सुद्धा आपल्याला अगेन घ्यावा लागेल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला.
डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशीनरी 966. ओके, त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट ऑन डेटर्स 5% इज टू बी क्रिएटेड. ओके, डेटर्स वरती ऍडजस्टमेंट आहे. तर डेटर्सचा पॉइंट बघा, संडे डेटर्स जो असेट साईडला जात असतो, संडे डेटर्सची व्हॅल्यू बघा प्रॉब्लेम मध्ये किती घेऊन आहे आपल्याला. संडे डेटर्सची व्हॅल्यू आहे 62,000. ओके, आरडीडी लेस करायची आहे आपल्याला, लेस आरडीडी 5% किती येणार आहे 3,100. ठीक आहे, आणि हे 3,100 ते आपण लेस करून घेऊ 62,000 मधून. लेस करणार 3,100, जो रिमेनिंग बॅलन्स येणार आहे 58,900 तो आपण आउटरला करणार आहे. त्या 3,100 सेकंड इफेक्ट आपण कुठे घेणार आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सगळ्यात पहिले तर आपण प्रॉब्लेम मध्ये चेक करू आपल्याकडे बॅड डेट आहे का. तर बघा प्रॉब्लेम मध्ये डेबिट साइडला आपल्याकडे बॅड डेट तर नाहीये, पण क्रेडिट साइडला आपल्याला आरडीडी दिसते. तर सगळ्यात पहिले आपण त्या आरडीडीचा सेकंड इफेक्ट घेऊन टाकू. आरडीडी किती आहे, न्यू आरडीडी 3,100, आणि जो तुम्हाला क्रेडिट साइडला आरडीडी पॉइंट दिसतोय तो आपण यामधून काय करणार, लेस करून टाकणार. क्रेडिट साइडला बघा आरडीडी ची व्हॅल्यू आहे 1,200, लेस ओल्ड आरडीडी 1,200, रिमेनिंग बॅलन्स जो येणार आहे 1,900 तो आपण आउटरला काढणार आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस ₹800. तर आउटस्टँडिंग वेजेस, वेजेस वरती ऍडजस्टमेंट आहे. वेजेस पॉइंट जो आपला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातो. वेजेस, वेजेसची व्हॅल्यू बघा, वेजेस अँड सॅलरी असं दिलेलं आहे, वेजेस अँड सॅलरी. ठीक आहे, टू वेजेस अँड सॅलरी किती व्हॅल्यू आहे, वेजेस अँड सॅलरीची ₹2,800. त्यामध्ये ऍड करा आउटस्टँडिंग वेजेस ₹800, आउटर लाईन 3,600, आणि या 800 सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग वेजेस ₹800. ठीक आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे असे दोन इफेक्ट असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹6,000 वर परचेस ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे बाळांनो ही ऍडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड परचेसची, आणि अनरेकॉर्डेड परचेसचे दोन इफेक्ट होणार आहे. सगळ्यात पहिले परचेस मध्ये ऍड करायचे, आणि सेकंड इफेक्ट सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये ऍड करायचे. ठीक आहे, तर बघू परचेसची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली, टू परचेस. प्रॉब्लेम मध्ये परचेसची व्हॅल्यू आहे 48,000, त्यामध्ये ऍड करा अनरेकॉर्डेड 6,000, टोटल त्यांची 54,000. मी इनरलाच लिहितोय कारण आपल्याकडे रिटर्न वगैरे असेल तर त्यांचे चेक करून घेऊ. ठीक आहे, जर रिटर्न नसेल तर मग आपण डायरेक्ट आउटरला काढू शकतो. आणि त्या 6,000 सेकंड इफेक्ट अंडी क्रेडिटर्स, संडे क्रेडिटर्सची व्हॅल्यू आपल्याला चेक करावी लागेल. संडे क्रेडिटर्स आहे 22,000. ओके, 22,000 मध्ये ऍड करणार आहे आपण अनरेकॉर्डेड ₹6,000 बाय रेट 28,000. ठीक आहे, तर हे झाले दोन इफेक्ट. यानंतर ऍडजस्टमेंट आपल्या संपूर्ण संपलेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे रिमेनिंग प्रॉब्लेम ट्रान्सफर. रिमेनिंग प्रॉब्लेम ट्रान्सफर करताना काळजी घ्यायची आहे. जर ट्रायल बॅलन्स मध्ये कुठे तुम्हाला ब्रॅकेट दिसत असेल, काही पर्सेंटेज दिसत असेल, तर ते आपल्या असणार आहे सायलेंट ऍडजस्टमेंट. त्या सुद्धा त्याची सुद्धा आपल्याला ऍडजस्टमेंट सॉल्व करावं लागेल. आणि त्यानंतर आपण हे जे आता पॉइंट सगळे घेतलेले जसे वेजेस, प्लांट अँड मशिनरी, संडे डेटर्स, तर ह्या पॉइंटला आता आपल्याला इग्नोर करायचे, आणि रिमेनिंग जो प्रॉब्लेम असेल तोच फक्त आपण काय करणार आहे ट्रान्सफर. तर एक एक पॉइंट बघू, ज्यामध्ये सगळ्यात पहिला आहे ट्रेड एक्सपेन्सेस. आता ट्रेड एक्सपेन्सेस पॉइंट आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, टू ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेसची व्हॅल्यू आहे 3,000. ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत थोडंसं लक्ष ठेवायचं आहे बाळांनो, कारण हा ट्रेड एक्सपेन्सेस पॉइंट आपण प्रॉफिट अँड लॉसला सुद्धा घेऊ शकतो, पण आपल्याला एक कंडिशन आहे,
आता आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेतला बिकॉज आपल्याला एक्सपेन्सेस मध्ये बघा जेव्हा आपण हा ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो म्हणजे त्यासोबत एकतर जनरल एक्सपेन्सेस मिसलेनियस एक्सपेन्सेस किंवा ऑफिस एक्सपेन्सेस या टाइपचे जर एक्सपेन्सेस असेल तरच आपण ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला शो करणार आहे. जर हे एक्सपेन्सेस जे मी आता सांगितले जनरल एक्सपेन्सेस ऑफिस एक्सपेन्सेस आणि सन्ड्री एक्सपेन्सेस किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस या टाइपचे एक्सपेन्सेस जर नसेल तर मग तुम्हाला हा ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यावा लागेल. ठीक आहे. तर त्यानंतर आहे सॅलरी. सॅलरी आपण घेणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरी. सॅलरीची व्हॅल्यू आहे 4500. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ऍडव्हर्टाइजमेंट आणि ब्रॅकेट मध्ये म्हणताय 2 इयर्स. ऍडव्हर्टाइजमेंट पॉइंट कुठे ट्रान्सफर होतो आपला प्रॉफिट अँड लॉसला? ऍडव्हर्टाइजमेंट 2 वर्षाची दिलेली आपल्याला, 2 इयर्सची. 2 इयर्सची ब्रॅकेट मध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याला फक्त 1 इयरसाठीचे एक्सपेन्सेस किंवा इन्कम यामध्ये शो करावे लागतात. तर आपण फक्त 1 वर्षाची शो करू आणि बाकीचं जे 1 वर्षाचं प्रीपेड आहे म्हणजे पेड इन ऍडव्हान्स ते आपण असेट साईडला शो करून टाकू. बघा 4000 आहे 2 इयरसाठी तर लेस करून टाकू यामधून प्रीपेड 1 इयरच किती येणार आहे प्रीपेड 2000. 2 इयरसाठी जर 2 इयरसाठी 4000 तर 1 इयरसाठी किती 2000 आणि रिमेनिंग जे 2000 आहे ते आउटरला काढणार आणि हे जे 2000 आहे प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट ते आपण असेट साईडला शो करणार 2000. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न आपण सेल्स मधून लेस करतो तर सगळ्यात पहिले सेल्सची व्हॅल्यू घेऊन टाकू. सेल्स बघा प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे 1,48,000 आणि त्यामधून रिटर्नची व्हॅल्यू लेस करून टाकू. रिटर्न रिटर्न आहे 8,000 तर आउटर लाईन 1,40,000. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी जे आपण असेट साईडला शो करणार आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी, फ्री होल्ड प्रॉपर्टीची व्हॅल्यू बघा तुम्हाला घेऊन आहे 23,000. ओके. देन नेक्स्ट पॉइंट आहे ऑफिस रेंट. ऑफिस रेंट ट्रान्सफर होणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ऑफिस रेंट, ऑफिस रेंटची व्हॅल्यू तुम्हाला घेऊन आहे 5000. ओके. त्यानंतर मोटर व्हॅन. मोटर व्हॅन आपण युज केलेली आहे स्टॉक. ओपनिंग स्टॉक कडे ट्रान्सफर होणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे 89,500. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस टू जनरल एक्सपेन्सेस ट्रेडिंग सॉरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रुपीज 2,500. देन संडे डेटर झालेले कोल गॅस आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट लाईन. कोल गॅस अँड फ्युअल, कोल गॅस फ्युअलची व्हॅल्यू आहे 1,000. त्यानंतर कॅरी जिनवड. कॅरी जिनवड आपण घेणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरी जिनवडची व्हॅल्यू आहे 800. कॅरीज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल 2. कॅरीज आउटवर्ड 1,300. अँड लास्ट पॉइंट प्लांट अँड मशिनरी. तर प्लांट अँड मशिनरी आपण युज केलेले तर इग्नोर करणार. हे झाले आपले डेबिटचे पॉइंट. आता आपण ट्रान्सफर करणार आहे क्रेडिट. क्रेडिट मध्ये सगळ्यात पहिले आहे कॅपिटल. कॅपिटल कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. व्हॅल्यू आहे 80,000 अँड 40,000. त्यानंतर क्रेडिटर्स आपण युज केलेले आहे. सेल्स आपण घेतलेलं आहे. आरईडी सुद्धा आपण युज केलेलं आहे बिल्स पेबल लायबिलिटीला. बिल्स पेबलची व्हॅल्यू आहे 12,000. अँड लास्ट पॉइंट आहे आपल्याकडे परचेस रिटर्न. तर परचेस रिटर्न आपण परचेस मधून लेस करणार आहे. त्याची व्हॅल्यू आहे 6,000 आणि आउटरला बॅलन्स येईल 48,000. तर या पद्धतीने आपण संपूर्ण पॉइंट संपूर्ण प्रॉब्लेम ट्रान्सफरही केलेला आहे. आता फक्त एक स्टेप बाकी आहे आपल्याला क्लोज करायचंय आणि ही जी मधली लाईन आहे मी आता रब करून टाकतो. ठीक आहे. आता आपण क्लोज करणार आहे. सगळ्यात पहिले चेक करू ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट आणि डेबिट कम्पेअर करणार आहे. तर आपल्या लक्षात येते ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे. 1,40,000 प्लस 3,000 प्लस 2,000 प्लस 88,000. ओके.
1,40,000 प्लस 5,000 प्लस 88,000 ओके 2,33,000 हीच आपण डेबिटला घेणार 2,33,000 आणि त्यामधून डेबिटचे पॉईंट जे सर्व पॉईंट आहे ते लेस करणार 2,33,000 मधून लेस करायचे 89,500 देन 800 देन 3,600 देन 48,000 देन 4,000 ओके तर रिमेनिंग बॅलन्स जो आहे 87,100 तो असणार आहे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन आणि ग्रॉस प्रॉफिट आपण घेणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 87,100 ठीक आहे यानंतर आपण क्लोज करणार आहे प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साइड जास्त आहे 87,100 मधून लेस करणार आहे सर्व डेबिटचे पॉइंट फर्स्ट 2,000 देन 966 देन 1,900 देन 4,500 देन 7,000 देन 2,500 1,300 ओके रिमेनिंग बॅलन्स जो मिळत आहे आपल्याला तो आहे 66,934 हा टोटल नेट प्रॉफिट आहे ठीक आहे टू नेट प्रॉफिट जो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे ब्रॉड डाऊन करायचा आहे कॅपिटल अकाउंटला पण पार्टनर्स मध्ये आपण याला डिस्ट्रीब्यूट करून घेऊ रुचा आणि जुली मध्ये त्यांच्या रेशोनुसार त्यांचा रेशो बघा प्रॉब्लेम मध्ये काय आहे प्रॉब्लेम मध्ये त्यांचा रेशो आहे देअर कॅपिटल आता लेक्चर नंबर 5 मध्ये मला एक स्टुडंटची रिक्वेस्ट आली होती सर रेशोचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा तर यामध्ये बघा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे त्यांच्या कॅपिटल वरती आपल्याला रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते बघायचं आहे तर सगळ्यात पहिले त्यांचा कॅपिटलचा बॅलन्स बघा मी ते शॉर्ट फॉर्म मध्ये दाखवतोय एकदम इझी आहे हा रुचा आणि जुली त्यांचं कॅपिटल बघा रुचाचा आहे 80,000 आणि जुलीचा आहे 40,000 हे त्यांचं कॅपिटल आहे आता यावर आपल्याला त्यांचा रेशो काढायचा आहे ठीक आहे बघा सगळ्यात पहिले तर सारखे सारखे जे शून्य असेल ते कॅन्सल करा बघा यामध्ये सुद्धा 4 शून्य आहे यामध्ये सुद्धा 4 शून्य आहे ठीक आहे कॅन्सल केले रिमेनिंग बॅलन्स काय उरला 8:4 8:4 आणि आता एक असा पाडा शोधा ज्यामध्ये या दोन्ही संख्या येतात तर बघा बाळांनो 4×8 होता आणि 4×4 म्हणजे रेशो काय होतोय 2:1 आता 2:1 ला आपण या पद्धतीने लिहितो 2/3 आणि 1/3 म्हणजे रुचासाठी युज करायचे आपण 2/3 युज करणार आहे आणि जुलीसाठी 1/3 अगदी सोपा आहे यामध्ये काही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही ठीक आहे आय होप तुम्हाला हा कळाला असेल तर रेशो आलेला आहे 2/3 आणि 1/3 तर याला गुणा आपण एकदा डिस्ट्रीब्यूट करून घेऊ प्रॉफिट इंटू 2/66,000 तर जो प्रॉफिट आपल्याला मिळत आहे तो आहे 643 आणि याचा 20 जुलीचा येणार आहे 22,311 राऊंड फिगर केलेला आहे बॅलन्स आणि आपल्याला हा ट्रान्सफर करायचा आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट ब्रॉड डाऊन 44,623 आणि 22,311 यानंतर आपण आता क्लोज करणार आहे आपलं कॅपिटल अकाउंट ठीक आहे कॅपिटल अकाउंट मध्ये बघा बाळांनो दोन्ही साइड पैकी क्रेडिट साइडचा बॅलन्स जास्त दिसतोय 80,000 प्लस 44,623 1,24,623 तोच बॅलन्स घेणार आपण 1,24,623 यामधून लेस करणार आहे 3,000 तर रिमेनिंग बॅलन्स होत आहे 1,21,623 याच पद्धतीने आपण करणार आहे क्रेडिट साइट जुलीची 62,311 मधून आपल्याला लेस करायचे 2,000 म्हणजे
60,311 बॅलन्स होणार आहे. हा जो बॅलन्स आहे टू बॅलन्स कॅरी डाऊन आपल्याला इथून कॅरी डाऊन करायचा आहे. नंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट अशी हेडिंग बनवा आणि त्यामध्ये लिहा रुचा आणि जुली 1,21,623 आणि 60,311 यांची ऍडिशन करून घेऊ. 1,81,934. आता आपल्याला लास्ट स्टेप आहे बाळांनो, जी आपली फायनल स्टेप असेल. आता आपली फायनल स्टेप आहे, आपल्याला काय करायचंय बाळांनो, बॅलन्स शीट टॅली करायची. ठीक आहे, तर बॅलन्स शीटची सर्व टोटल केल्यानंतर जे आपल्याला टोटल मिळणार आहे ती आहे 2,22,734 आणि इथे सुद्धा 2,22,734. या पद्धतीने हा प्रॉब्लेम टॅली आहे. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाउट्स असतील, प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे तर तिथे व्हॉट्सअप वरती मला नक्की मेसेज करा. मी तुम्हाला नक्की तुमचे डाउट्स क्लिअर करायचा प्रयत्न करेल. आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा म्हणजे आपण लाइव्ह लेक्चर चालू करू शकतो. ठीक आहे.